नमस्कार मित्रांनो कैलाश टेक्निकल या यूट्यूब चॅनेलमध्ये मी कैलास चौधरी आपलं स्वागत करतो मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेच्या नवीन घरकुल यादीमध्ये नाव कसं जोडलं जातं याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊया कारण ज्यांना अजून घरकुल मिळालेलं नाही त्यांना वाटतं याला घरकुल मिळाले आहे त्याला घरकुल मिळाले आहे परंतु मला अजूनपर्यंत घरकुल योजनेचा लाभ हा मिळालेला नाही तसेच का मिळत नाही यादीत नाव का येत नाही असं वाटतं आणि याचा दोष आपण सरकारवर लावतो तर मित्रांनो यामध्ये सरकारचा काहीच रोल नसतो त्यांच्याकडे ज्या लोकांची नावे आहेत त्याप्रमाणे नवीन घरकुल याद्या तयार केल्या जात असतात आणि त्या लोकांना घरकुल योजनेचा लाभ हा मिळत असतो आता मित्रांनो तुम्ही म्हणाल कोणाची नावे शासनाकडे आहेत आणि ही नावे कधी गेली त्यांच्याकडे तर याच्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत तसेच आपलं नाव जर त्यावेळी शासनाकडे गेलं नसेल तर त्यासाठी काय करावं लागेल ही सुद्धा माहिती घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपले या चॅनेलवर नवीन आले असाल तर घरकुल योजनेविषयी असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पुढेसुद्धा पाहण्यासाठी आपले या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो दोन हजार अकरामध्ये घरकुल योजनेसंदर्भात संपूर्ण राज्यात शासनातर्फे एक सर्वे करण्यात आला होता आणि हा सर्वे ग्रामीण भागात घरोघरी जाऊन शासनाने केला होता त्यावेळी मित्रांनो ज्या लोकांचा सर्वे झाला ती यादी तसेच दोन हजार अठरामध्ये ग्रामपंचायत तर्फे एक आवास प्लस म्हणून सर्वे करण्यात आला होता त्या आवास प्लसची ड यादी या दोन याद्यांनुसार आतापर्यंत लोकांना घरकुले मिळाली आहेत मित्रांनो त्यावेळी हे जे दोन सर्वे झाले दोन हजार अकरामध्ये आणि दोन हजार अठराच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात त्या दोन्ही सर्वेच्या याद्या आता टप्प्याटप्प्याने लावल्या जात आहेत जसे मागच्या वर्षी जी नवीन यादी आली होती ती दोन हजार अकराच्या सर्वेनुसार आली होती आणि आता जी नवीन यादी आली आहे ती दोन हजार अठराच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात झालेल्या सर्वेची ड यादी आहे अशा प्रकारे मित्रांनो नवीन घरकुल याद्या ह्या लावल्या जातात तर मित्रांनो त्या दोन हजार अकराच्या सर्वेमध्ये जर तुमचा सर्वे झाला असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हालासुद्धा घरकुल योजनेचा लाभ हा मिळून जाईल तसेच मित्रांनो त्या दोन हजार अकराच्या सर्वेमध्ये ज्या लोकांचा सर्वे झालेला नव्हता त्यांच्यासाठी दोन हजार अठरामध्ये आवास प्लस म्हणून ग्रामपंचायतीने सर्वे करून नवीन नावे सुचवली होती त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर आज ना उद्या नकी नाव उद्या नक्की घरकुल मिळेल तुम्हाला आणि आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर या दोन्ही सर्वेमध्ये तुमचं नाव शासनाकडे गेलं नसेल तर काय करायचं तर मित्रांनो यासाठी तुम्हाला नवीन ऑनलाईन पद्धतीने घरकुल योजनेसाठी अर्ज करावा लागेल आणि हा अर्ज तुमच्या ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवकच्या मदतीने करावा लागेल इथे बघा मित्रांनो हा जो ऑप्शन आहे यामध्ये इथे नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागतं आणि त्यामध्ये नवीन ऑनलाईन अर्ज करण्याचा फॉर्म असतो तर हे ऑप्शन फक्त ग्रामपंचायतमध्ये जे कर्मचारी असतात त्यांच्यासाठी आणि ग्रामसेवकसाठी असतो म्हणून तुम्हाला जर नवीन अर्ज करायचा असेल तर तुमच्या ग्रामसेवकला भेटून पुढील प्रोसिजर करावी लागेल किंवा ग्रामसेवकच्या माध्यमातूनच ऑफलाईन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्यावर मागे आपण व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो नवीन घरकुल यादीत नाव जोडलं जातं आणि घरकुल योजनेचा लाभ हा मिळत असतो मित्रांनो घरकुल योजनेविषयी भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर बनवले आहेत जसे ही प्रधानमंत्री आवास योजना झाली शबरी आवास योजना रमाई आवास योजना अटल आवास योजना आणि यशवंत आवास योजना यांचा लाभ कोणाला मिळत असतो आणि लाभ कसा घ्यायचा ही सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यांचीसुद्धा लिंक तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा भेटू या पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद